नमस्कार श्री स्वामी समर्थ, आज आपण देवघराबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आपले स्वामी म्हणतात देवघरामध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहे असे ठेवू नये. देवघरामध्ये धन पैसे दडवून ठेवू नये. देवारात कमीत कमी देवमूर्ती किंवा तस्बीर असावेत. एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नये, त्यामुळे त्यांपैकी एकसुद्धा कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल. देवी निर्नाळ्या दोन असल्या तरी चालतील, पण त्यापेक्षा जास्त नकोत. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरामध्ये पूजू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकाचीही वंश बुडी होईल, अनेक संकटांनी त्रस्त होतील. देवाऱ्यामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानावत होईल, कारण भगवान शंकरांचे सगुण रूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरूपाने मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवघरामध्ये पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरामध्ये 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. देवघरामध्ये शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय आणि अतिउदास राहते. देवघरामध्ये मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळ असणाऱ्या स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरामध्ये कालभैरवाची देखील पूजा करू नये. तो यम असून अति उग्र आणि कडक आहे. देवघरामध्ये म्हसोबा पूजू नये, त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंबाला सारखे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तसेच देवघरामध्ये पिराची किंवा पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. असे केल्यामुळे देवतांची कृपा लाभत नाही. गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात. देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचापेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माती लागलेली असू नये. देव भग्न छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरामध्ये पूजू नयेत. आरसा देखील देवघरामध्ये पूजू नये. तर असे हे काही देवघराबद्दलचे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत. या नियमांचे पालन झाले नाही तर आपल्या घरावर अनेकशे संकट अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टींचे नक्कीच आपण पालन करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.